नमस्कार, माझं नाव सौम्य सावदेकर, ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी गुरुकुल, इयत्ता 7वी, जिल्हा पुणे. माझ्या विषयाचं नाव आहे पाणी पाणी पाणी. शब्द जाऊ दे अर्थ राहू दे, विषय आहे पाण्याचा. शब्द जाऊ दे अर्थ राहू दे, विषय आहे पाण्याचा. आभाळातील बहुमोलाचा थेंबाज हा पाण्याचा, थेंबाज हा पाण्याचा. खरं तर मानवाच्या जीवनातील सगळ्यात अविभाज्य गोष्ट म्हणजे पाणी. पाण्याशिवाय आपले जीवनच अशक्य आहे. पाण्याने किती काही गोष्टी होतात. पाण्याशिवाय आपली एकही गोष्ट होत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये पाणी लागतं. स्वयंपाक करताना, आंघोळ करताना, रसायनांमध्ये, विज्ञानापासून ते भूगोलापर्यंत सगळ्या ठिकाणी पाणी लागतंच. पाणी हे याच्या त्या कामावरनच किंवा ते किती वापरले जाते याच्यावरनच आपल्याला लक्षात येते की ते किती महत्त्वाचं आहे. तरीसुद्धा या अमूल्य वस्तूला आपण नीट वापरत नाही. दररोज त्याची नासाडी होते. लाखो लिटर पाणी वाया जाते. दररोजच्या घरची सकाळ म्हणजे ताजे पाणी हवे म्हणून अर्धा भांड पाण्याचं ओतलं जातं. बाबा काका दाढी करत असताना पाण्याचे नळ सुरूच असते आणि ते तिकडे दाढी करत असतात. त्या वेळामध्ये एवढे पाणी वाया जाते की त्याचे आपल्याला महिन्याभर भरायला त्याचा वापर होईल. एवढे पाणी वाया जाणे म्हणजे आपल्यासाठी अजिबात चांगली गोष्ट नाही. पाण्याचं एवढं महत्त्व असूनसुद्धा आपण पाणी म्हणजे काय हे समजू शकलो नाही. पाण्यामुळे आपले काहीच होणार नाही हे माहीत असून सुद्धा मानवाने एवढं पाणी वाया घालवणे म्हणजे फारच व्यर्थचे काम. यालाच मूर्खपणाचे लक्षण असे म्हणावेच लागेल. मानवाने खरं तर पाणी वायाच घालवू नये, कारण पाण्यामुळे आपल्याला जगता सुद्धा येणार नाही. पाणी आपल्याला पिण्यासाठी लागतेच. आपल्या झाडांना पाणी नाही मिळाले तर आपल्याला अन्न कुठून मिळणार, मग आपण जगणार कसे. एवढा कुठूनही काहीही केले तरी सुद्धा जर आपल्याला पाण्याचा वापर हवाच असेल तर आपण पाणी अजिबातही वाया घालवू नये. खरं तर आजकालच्या जीवनामध्ये फॅक्टरीमधील पाणी नदीमधल्या शुद्ध पाण्यामध्ये घातले जाते आणि ते अशुद्ध होते. आपण आपल्या जीवाचा विचार करतो. आपल्या घरामध्ये कचरा टाकला तर आपल्याला किती त्रास होतो. आपण त्या व्यक्तीला मारतो, त्रास देतो. पण कोणी असं करतं का? एखाद्याच्या घरी जाऊन कचरा टाकतं का? नाही ना. मग आपण पाण्यामध्ये का कचरा टाकतो? पाण्यामध्ये आपण दूषित पाणी टाकतो तर त्या पाण्यामधील जीवांना काय होत असेल? त्यांचा नसेल का जीवदात? त्यांच्यामधील मासे, वेगवेगळे प्राणी यांना नसेल का त्रास होत? तुम्ही सगळेजण आपला स्वतःचा विचार करतो, दुसऱ्यांचा करतच नाही. हे पाणी आपल्याला खूप काही शिकवण्याचा प्रयत्न करतो पण आपण ते शिकून घेतच नाही. पाण्यामुळे आपण दूषित पाणी टाकल्यामुळे आपला सुद्धा जीव जातो, कारण तेच पाणी आपल्याला वापरावे लागते किंवा तेच पाणी आपण पित असतो. आपल्यासुद्धा ह्या पाण्यामुळे फार जीव जातो. समुद्रातील दररोज लाखो जीव मरत आहेत. एका वर्षाला एका समुद्रामध्ये 4 कोटी जीव मरत आहेत. त्याच्यामध्ये प्लास्टिक दिसत. कचरा टाकता त्याच्यामध्ये आपण प्लास्टिक सुद्धा टाकतोय. प्लास्टिक जे एखाद्या जीवाच्या पोटामध्ये गेल्यावरती त्याला फार त्रास होतो आणि ते मरण पावतात. अशी एक भयावह गोष्ट आपण पाण्यामध्ये टाकतोय आणि पाणी दूषित करतोय. हेच पाणी आपण खूप ठिकाणी वापरतो. तुम्हाला माहीत आहे का, आपण दिवसाला इतके पाणी वाया घालवतो आणि इतके पाणी खराब करतो की ते पाणी जर स्वच्छ असते तर आपल्याला त्याचा फार उपयोग होईल. एक ना एक दिवस या पृथ्वी तलावर जे सगळे पाणी संपून जाईल आणि ही मानवजात उपाशी तहानलेली मरून जाईल. तर मी म्हणते की कृपया पाणी वाया घालवू नका. आभाळातील बहुमोलाचा थेंबाज हा पाण्यात तहान
पाण्यासाठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा। या पाण्याला या कवींनी सोन्याची उपमा दिली आहे। खरंच हे पाणी सोन्या इतकेच अमूल्य आहे, कारण या पाण्याशिवाय आपलं काहीच होणार नाही। कहाणीसाठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा या वाक्याचा अर्थ खरंच खूप मोठा आहे। हा हे वाक्य आपल्याला फार खोलावर नेते व पाण्याचा विचार आपण करू लागतो। या पाण्या हे पाणी खरंच जर सोन्या इतके असते तर सोन्याला किंवा पैसा ना आपण आत्तासाठी फार मोठे मानतो। कोणत्याही गोष्टीची किंमत आपण पैशांमध्ये करतो, पण हे पाणी याला तर त्याची तर किंमतच करता येणार नाही, एवढी मोठी ती देवाने दिलेली देणगी आहे। माझं एकच म्हणणं आहे की हे पाणी आपण नीट वापरत आपले भविष्य उज्ज्वल करूयात। आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा, थेंब आज हा पाण्याचा। धन्यवाद।